कदीम जालना पोलीस ठाण्याच्या निजामकालीन असलेल्या इमारतीचे छत परतीच्या पावसानं अचानकपणे कोसळले. ही इमारत 1935 ची निजामकालीन आहे. ती जीर्ण झाल्यानं तिची मुदत संपलेली होती. या इमारतीत कदीम जालना पोलीस ठाणे स्थित असून या पोलीस ठाण्यात नेहमी वर्दळ राहते. यामुळे तालुका पोलीस ठाण्याची इमारत ही कोसळली होती. कदीम जालना पोलीस ठाण्याच्या इमारतीला सार्वजनिक बांधकाम खात्याने थातुरमातुर डागडुजी केली होती. परंतु या इमारतीची मुदत संपल्याने याच्या नवीन इमारतीसाठी कदीम जालना पोलीस खात्याने सन 2011 पासून पत्र दिले होते. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याने मागच्या बाजूस नवीन इमारतीच्या कामाची सुरुवात केली. परंतु नवीन इमारतीचे सन 2016 ला अर्धवट काम करून गुत्तेदार हा पसार झाला होता. याचे कारण कुणालाही कळाले नाही. यानंतर जीर्ण झालेली निजामकालीन इमारत हिचे बांधकाम करण्यात यावे यासाठी वारंवार कदीम जालना पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस अधीक्षकांकडे मागणी करण्यात आली होती. मात्र याची दखल कोणत्याही अधिकाऱ्यांनी घेतली नाही. परिणामी आज झालेल्या पावसाने या इमारतीचे छत अचानकपणे कोसळले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या इमारतीतील अजूनही काही भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे. या ठिकाणी असलेले गोपनीय शाखेची खोली तर सार्वजनिक बांधकाम खात्याने थातुरमातुर करून बांधली होती. तीही कोसळण्याच्या मार्गावर आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन हे पोलीस ठाणे तात्काळ हलवावे अशी मागणी होत आहे. या ठिकाणी काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी हे हातात जीव घेऊन भीतीने काम करत आहेत.